बारावी कॉमर्स डिस्कशन बारावी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी फार मोठी गोष्ट होती आहे. यावर्षी सिलेबस चेंज झाला पण मी आज फायनल आपण तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. पूर्ण या व्हिडिओ मध्ये नीट व्यवस्थित लक्ष द्या. फायनल आपण म्हणले की सगळ्यांना टेन्शन येत आहे पण फायनल आपण हे असं टॉपिक आहे की जे तुम्ही बारावी अकरावी म्हणत असाल अकरावी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक वर्षी असतं आणि दरवर्षी सेमच असतं. अकाउंट म्हणले की जास्त कन्फ्युजन होण्याची गरज नाही. ज्यांना इंग्लिश येत त्यांना थोडंसं घाबरतं काही घाबरण्याची गरज नाही. आणि लगेच पाठांतर करतात. तुम्ही जर पाठांतर करत असेल तर तुम्हाला अकाउंट आयुष्य कधी समजणार नाही. मी जे जे व्यवस्थित सांगतोय त्या त्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. ओके फायनल अकाउंट मध्ये जर थोडंसं अकरावीचं बेसिक थोडं सांगतो बघा. अकरावी मध्ये आपण या गोष्टी शिकलो जनरल एंट्रीज असतात. ओके जनरल एंट्रीज आपण ते पर्सनल रिअल नॉमिनल या टाइपने जनरल एंट्री करतो. जनरल एंट्री वरून लेजर अकाउंट होत आहे. ओके लेजर अकाउंट वरून नंतर आपलं लास्टला सगळ्या महिन्याचे जे क्लोजिंग 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 झाला 31 मार्चला म्हणजे 31 मार्चला ट्रायल बॅलन्स तयार होतो आणि ह्या ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला फायनल अकाउंट तयार करतात. पण नेमकं होत आहे काय माहिती याच्यामध्ये तेव्हा ट्रायल बॅलन्स वरून फायनल अकाउंट तयार होत असताना मला थोडस कन्फ्युज होतं कारण लेंथी झालाय मोठा झालाय. 3-3 अकाउंट ओपन करावं लागतं. 12-4 अकाउंट ओपन करावं लागतं. ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके थोडीशी व्यवस्थित स्टेप सांगतो व्यवस्थित लक्ष द्या ऑटोमॅटिक तुमचं सुटून जाईल. ओके 12 ह्याच्यामध्ये अजिबात घाबरण्याची गरज नाही. चुकतंय काबर कधी पण लक्ष द्या. फायनल अकाउंट मध्ये ऍज अ फर्म विचार करायचं. तसं ऍज अ बिझनेस ऍज अ फर्म आपण स्वतः एक फर्म आहे असं विचार करा. जर तुम्ही स्वतः व्यक्तीसारखा विचार केला तर चुकेल. ते चुकण्या शक्यता जास्त आहे. एक एक्झाम्पल सांगतो बघा म्हणजे त्यावर तुम्हाला समजेल. आता समजा मी व्यक्ती आहे मी स्वतः कॅपिटल टाकतो. कॅपिटल म्हणजे मी बिझनेस सुरू करण्यासाठी काय टाकतो पैसे. मी पैसे टाकतो खरं. पैसे टाकल्यानंतर हे पण दाखवले कुठं कुठं दाखवलं लायबिलिटी साईडला. सांगा बघू लायबिलिटी साईडला काय होत आहोत. आता माझेच पैसे आहेत खरं तरी असे असायला पाहिजे ना. लायबिलिटीला काय होत आहोत कारण फायनल अकाउंट हे ऍज अ व्यक्ती नाही ऍज अ फर्म विचार करा. आता ही माझं जे काय फर्म आहे जे मी काय हे करण्यास फर्म सुरू करण्यासाठी जे पैसे टाकलं हे झालं माझं कॅपिटल. पण या संस्थेचं या बिझनेसची जबाबदारी आहे की ते पैसे मला रिटर्न करावं. ओके ते पैसे मला काय करायला पाहिजे रिटर्न करायला पाहिजे. म्हणजे फर्मच्या दृष्टीने त्याचं काय झालं लायबिलिटी झाली. लायबिलिटी म्हणजे देणार नाही त्यांनी मला कधी ना कधी हे पैसे रिटर्न करावं. लक्षात घ्या जर तुम्ही अशी थिंकिंग ठेवून म्हणजे ऍज अ फर्म अँड थिंकिंग ठेवून जर फायनल अकाउंट सोडत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. थोडस बेसिक पासून घेतो. आता सगळ्यात पहिला खूप जणांना सगळ्यात पहिला फायनल अकाउंट मध्ये तुम्हाला तक्ते दिसत असेल ट्रेडिंग अकाउंट आहे प्रॉफिट लॉस अकाउंट आहे बॅलन्स शीट आहे. त्याच्यामध्ये सगळे खूप काही इव्हेंट म्हणजे कंटेंट दिलं आणि तुम्हाला नंतर ते ट्रान्सफर वगैरे करायचं असतं. तुम्ही पाठांतर केला तर चुकील. पाठ करू नका मी सांगतो तसं करा. सगळ्यात पहिला आपला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. ओके ट्रेडिंग अकाउंटला कारखाना म्हणायचं. काय म्हणायचं कारखाना. ट्रेडिंग अकाउंटचं माहिती आपल्याला बघून असतं. इकडे टीडी म्हणा ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. इकडे टीसी म्हणा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. टीडी टीसी. आता काय असतं बघा कारखान्या संबंधी जे काय तुम्हाला कारखान्या संबंधी फॅक्टरी संबंधी जे काही लागतं ना ते सगळे या साईडला असतं. आता फॉर एक्झाम्पल कच्चा माल म्हणा किंवा परचेस म्हणा रॉयल्टीज म्हणा किंवा फॅक्टरी रेंट म्हणा फॅक्टरी इन्शुरन्स म्हणा सगळं जे काय त्याच्यामध्ये या साईडला येतात. आणि टीसीला जर समजा बिझनेसमध्ये माल कमी झाला म्हणजे गुड्स काय माल कमी झालं की सगळे कंटेंट त्यामध्ये माल कमी झालेले लक्षात ठेवा. सेल केला माल कमी होत आहे. लॉस बर पायर हार लागली माल कमी होत आहे. जर समजा तुम्ही याच्यामध्ये काम कुठला जर पार्टनर गुड्स घेतला असेल समजा पर्सनल युज साठी गुड्स विड्रॉल फॉर पर्सनल युज तर केला तर माल कमी होतो. जिथं पण माल कमी होतं गुड डिस्ट्रीब्युटर फॉर एक्झाम्पल फुकट माल वाटलं तर माल कमी होत आहे. जेवढे पण माल कमी होत आहेत ते या साईडला येतात आणि जे पण कारखान्या संबंधी जे खर्च आहेत ते टीडीला येतात. ओके आरोग्य समजत असेल हे झालं टीडीच्या बाबतीत. आता तुम्ही जर बघितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तुम्ही त्याला म्हणायचं टीडी प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड आणि हे पीसी प्रॉफिट लॉस अकाउंट क्रेडिट साईड. एकदम सोपं आहे. जे काय तुमचं खर्च आहे काय जे काय तुमचं खर्च किंवा तुम्ही त्याला म्हणता तोटा वगैरे किंवा लॉस वगैरे जे काय झालं बिझनेसला नॉमिनल अकाउंट हा सगळे. आता नॉमिनल मशीन घेतो बघा तुम्हाला नॉमिनल पर्सनल रिअल नॉमिनल अकरावी होतं. थोडक्यात सांगतो नॉमिनल म्हणजे कुठले जे दिसत नाही काय जे रिअल मध्ये असतं. आता फॉर एक्झाम्पल समजा आम्ही म्हणलो भाडं दे रेंट दे. आता रेंट म्हणजे काय देणार एक बाबा रेंट
ठीक आहे रेंट आहे का नाही रेंटचे बाबतीत म्हणजे आपण काय देणार पैसा देणार जिथे पैसा देणार म्हणजे नाव रेंट आहे पण काय देणार पैसा आता मी बोलतो इन्शुरन्स भर म्हणजे काय भर पाणी भर तसं नसतं इन्शुरन्स भर म्हणजे काय देणार सरसर काय करतो पैसे देणार आता समजा एखादा कस्टमर आला आपण मला मला डिस्काउंट दे आता डिस्काउंट म्हणजे काय दिशा काय एक डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे काय देणार आपण त्याच्यामध्ये सरसर काय करणार आपण डिस्काउंट दे म्हणजे काय करणार पैसे कमी करणार नाव वेगळे असतात पण सगळे व्यवहार कशात घडते तर पैशामध्ये जिथे कॅश वापरला जातं नाव वेगळं पण पैसा असतो त्याला काय म्हणायचं नॉमिनल म्हणजे जे सगळे जे काय नॉमिनल खर्च आहेत ना ते असायला जातात जे काय खर्च आहेत पेड जे काय पेड केला लक्षात ठेवा ते असायला पीसी मध्ये तुम्हाला या साईडला सगळे इन्कम येणार काय इन्कम म्हणजे मिळत तुमचं जे काय मिळतंय ना तुम्हाला पैसे ते इकडे येणार रेंट पेड पीडीला येणार रेंट रिसिव्ह पीसीला डिस्काउंट अलाउड मी डिस्काउंट दिलो माझा खर्च आहे पीडीला येणार डिस्काउंट रिसिव्ह डिस्काउंट मला भेटलाय मला फायदा झाला पीसीला येणार समजत असेल जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असेल ना तर तुम्हाला तक्ते पाठ करण्याची गरज नाही आता बोलू बॅलन्स शीट कशी बॅलन्स शीट तुम्हाला माहिती आहे या साईडला असतं लायबिलिटी आणि या साईडला असणार तुमचं असेट्स लायबिलिटी म्हणजे जे काय देणं आहे कोण देणार बिझनेस जे काय बिझनेस देणार ते कुठे येणार लायबिलिटी साईडला ओके आणि जे काय बिझनेस म्हणजे सध्याला जे माझ्याकडे आहे मालमत्ता काय मालमत्ता माझे सध्याला जे काय माझी पॉवर आहे सध्याला जे माझ्याकडे आहे त्याला काय म्हणतात असेट्स आता फॉर एक्झाम्पल कॅपिटल तुम्हाला सांगितलं कुठे येत आहे लायबिलिटीला काय बोलायचं कॅपिटल लायबिलिटीला कारण बिझनेस हे पैसे मला कधी ना कधी द्यावं बँक लोन आहे बँकेचं लोन द्यायचं देण्याचं आहे ते पण बँक ओव्हरड्राफ्ट आहे बिल्स पेएबल आहे लक्षात ठेवा पेएबल पेएबल मध्ये द्यायचं आहे पेड वेगळं पेएबल वेगळं पेड मध्ये दिलं पेएबल मध्ये द्यायचं आहे असेटला तेच बिल्स रिसिवेबल बिल्स मिळायचं आहे म्हणून माझं असेट आहे कॅश तिथे येत आहे बँक तिथे येत आहे कुठले पण फिक्स नसेल घ्या मशिनरी घ्या किंवा बिल्डिंग घ्या वगैरे लूज टूस म्हणा गुडविल म्हणा जे काय थोडक्यात सांगा जे काय रियल अमाउंट असत ना रियल जे काय रियल असत ना ते सगळे कुठे येतात असेट साइड येतात रियल मध्ये तुम्हाला माहिती जे डोळा दिसत रियल मध्ये दिसत जे काय आपली मालमत्ता ते सगळं जर तुम्ही ह्या पद्धतीने आता समजा एखादा कुठला पण कंटेंट आला तुम्हाला ट्रान्सफर करण्यामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्ही त्यावर थिंकिंग ठेवा किंवा हा हे मिनिंग जर समजलं तुम्हाला की हे कारखाना संबंधी आहे का प्रॉफिट लॉस संबंधी आहे का हे ह्याच्या संबंधी आहे असेट आहे का लायबिलिटी तर तुम्ही ऑटोमॅटिक ट्रान्सफर करू शकता लक्षात ठेवा प्रॉफिट लॉस ला काय म्हणायचं ऑफिस ज्याला जर कारखाना म्हणलो याला काय म्हणायचं आपण ऑफिस म्हणा लक्षात ठेवा कुठल्या पण बिझनेस मध्ये जर तुम्ही रिअल प्लांटवर कधी गेलाच कारखाना वेगळीकडे असत आहे आणि ऑफिस वेगळीकडे असत आहे कारखान्यामध्ये वेगळी गोष्टी लागणार ऑफिसमध्ये वेगळी गोष्टी लागणार आणि नंतर शेवटी आपला बॅलन्स शीट तयार होतं लक्षात ठेवा आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जेव्हा लक्षात ठेवा आता ट्रायल बॅलन्स बद्दल बोलतोय हे तुम्हाला कळलं असेल टीडी टीसी कारखान्या संबंधी सगळे टीडी ला येतात आणि माल कमी झाला तर टीसी ला येणार हे लक्षात ठेवा बिझनेसचा माल कमी झाला तर टीसी ला येणार प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये पीडीला सगळा खर्च किंवा तुम्हाला जे काय लॉस होतोय ना जे दिसत नाही रिअल मध्ये काय दिसत नाही ते सगळे कुठे येणार पीडीला आणि पीसीला जे काय मिळतंय जे काय बिझनेसला पैसे मिळतात ते पीसीला मिळणार आणि बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी जे काय मी देणार आहे मी देणार म्हणजे व्यक्ती नाही फर्म जे काय फर्म देणार ते सगळं लायबिलिटी राहणार रिअल याच्यामध्ये असेट मध्ये काय सगळे रिअल असत सगळे असेट्स सगळे असेट मध्ये दोन प्रकार असतात फिक्स्ड असेट करंट असेट फिक्स म्हणजे जे हलत नाही कधीच आता हे भिंत वगैरे हलणार नाही कधीच फिक्स्ड आहे ओके कॅश वगैरे आहे कॅश असेट आहे पण कॅश कमी जास्त होत आहे त्याच्यामध्ये करंट वगैरे असं म्हटलं जातं पार्टनर कॅपिटल आपण ओपन करत असताना लक्षात ठेवा 1200 सांगतो मी पार्टनर का बरं कारण दोन पार्टनर असतात कधी कधी तीन पण देतात दोन अकाउंट जनरली जास्तीत जास्त 99% देतात मग त्याच्यामध्ये ते लिहायचं वगैरे कसं ते पूर्ण डिटेल सांगेन तुम्हाला ओके आता ट्रायल बॅलन्स आहे ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला दोन देतात डेबिट साइड क्रेडिट साइड किंवा डेबिट अकाउंट क्रेडिट अकाउंट दोन्ही पद्धतीने विचारू शकतो कसं पण येतं कन्फ्युजन व्हायचं साधं सोप्या पद्धतीने सांगतो जर समजा ट्रायल बॅलन्स असाय तुमचं ओके इथं काहीतरी दिलंय आणि इकडे कामात इकडे कामात डेबिट अमाउंट असतं क्रेडिट अमाउंट असतं जे काय डेबिटला आहेत ते डेबिटलाच येणार म्हणजे टीडी पीडी किंवा असेटला जाणार लक्षात ठेवा असेट डेबिट बॅलन्स असतं दिसतंय तिकडं पण हे कुठं असलं तिथं असं म्हणजे डेबिटला असं डेबिटला जे आहे ते कुठे जाणार टीडी पीडी किंवा असेल आणि क्रेडिटला जे आहे ते टीसी किंवा पीसी किंवा लायबिलिटी जाणार हे कायमचं लक्षात ठेवा डोक्यात पूर्ण फिट करून घ्या डेबिटचे नेहमी डेबिटला जातं क्रेडिटचे नेहमी
क्रेडिट ला जातो ट्रान्सफर ओके आता तुमच्या पुस्तकामध्ये जवळजवळ ऍडजस्टमेंट दिलं ते 35 ओके ऍडजस्टमेंट किती दिलं तुम्हाला 35 ऍडजस्टमेंट दिलं मी तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगणार जवळजवळ 70 डबल आता म्हणजे सर कुठला नवीन काढला नवीन बिल काय नाही काय काढले माहिती का बोर्डामध्ये किंवा तुमच्या अकाउंट मध्ये सगळ्यात इंपॉर्टेंट जी गोष्ट असेल ते काय केलं माहिती का शब्द फिरवतो काय करतो तर शब्द फिरवतो कोणा कन्फ्युजन होतं कारण शिकवलंय आणि माहित नाही आणि आपण स्वतः कधी सर्चिंग करत नाही की वा ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात सगळं बघावं इथंच होतं सगळ्यात इम्पॉर्टंट काय वर्ड्स माहिती असणं आता फॉर एक्झाम्पल परचेस म्हणजे काय खरेदी करणे ब्रॉड म्हणजे काय खरेदी करणे बाय म्हणजे काय खरेदी करणे सगळ्यांचं पेपरला काय करतो माहिती का चेंजेस करून देतो थोडस चेंज करतो आणि ते 70 सगळे 70 ऍडजस्टमेंट मी सांगणार आहे एवढं केलं तुम्हाला फायनल मध्ये कधीही काही अडणार नाही व्यवस्थित लक्ष द्या आता सगळ्यात पहिली कॉमन ऍडजस्टमेंट दाखवतो क्लोजिंग स्टॉक असतो ओके काय क्लोजिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकवर जवळजवळ तीन टाईपचे ऍडजस्टमेंट विचारू शकतो किती टाईपचे तीन टाईपचे लक्षात घ्या आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे जनरली क्लोजिंग स्टॉक कुठे असतं ओपनिंग स्टॉक पीडी ला असतं त्यामुळे क्लोजिंग स्टॉक कुठे ना टीसी आणि असलं जाणार त्याला माझी माल मालमत्ता आहे उरलेला माल हे माझं मालमत्ता त्यामुळे पुढे जाणार टीसी आणि दुसऱ्या पुढे जात असेल एवढा माहिती आहे ह्याच्यामध्ये दुसरं म्हणजे काय डेटचं देतं डेट 31 मार्च म्हणून देतं स्टॉक ऑन 31 मार्च ते पण क्लोजिंग स्टॉकच झालं कधी कधी अभाव म्हणून दिसत अभाव म्हणून पर्सेंटेज असतात काही मार्केट प्राइस देते तुम्हाला मार्केट प्राइस ओके मार्केट प्राइस देऊन 1% देतात मग तेव्हा कॉस्ट प्राइस काढत असतात सोपं असतं अभाव जर शब्द आला जेवढे पण टक्के समजा तुम्हाला 20% 30% काय पण दिला असेल जास्तीत जास्त आता 100 मध्ये ते ऍड करायचं तसं मग 20% दिला 120 करायचं जे काय तुम्हाला अमाऊंट दिले मार्केट प्राइस तेवढा आला 120 तर 100 ला किती तिरकस गुणाकार करा कॉस्ट प्राइस लिखते ते तुमचं क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्यू ओके कधी कधी तुम्हाला दोन अमाऊंट देतो क्लोजिंग स्टॉकचे काय करतो तर दोन अमाऊंट देतो दोन अमाऊंट मध्ये काय असतं जे सगळ्यात कमी अमाऊंट वाटते ना जे सगळ्यात दोघांमध्ये जे कमी अमाऊंट आहे ती व्हॅल्यू लिहून काढायचं दुसरी अमाऊंट धरायचं नाही कुठं जाता क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट टीसी आणि असेल ओके हे तुम्हाला समजलं असेल दुसरी कॉमन ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लक्षात ठेवा काय म्हणतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठल्या कुठल्या पद्धतीने विचारून बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या ऍडजस्टमेंटमध्ये सगळे लिस्ट आहेत ओके नीट बघू शकता उत्तर वगैरे काय नाही ओके आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ला बघा कुठले कुठले शब्द असतात अनपेड पण म्हणतो आउटस्टँडिंगचा अर्थ काय द्यायचं राहिलाय आउटस्टँडिंगचा अर्थ होतो देणं राहिलंय अनपेड म्हणजे काय द्यायचं राहिलंय अजून एक शब्द आहे पेएबल काय पेएबलचा पण अर्थ होतोय द्यायचं राहिलंय पेपरला कुठला पण शब्द वापरतो आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा अनपेड एक्सपेन्सेस किंवा काय पण कुठलं पण पेएबल किंवा सॅलरी पेएबल वगैरे सॅलरी स्किल पेएबल 2000 आपलं कन्फ्युजन होतं पेएबल म्हणजे काय नवीनच ऐकलं आउटस्टँडिंग शब्द माहिती आहे पण अनपेड माहित नाही पेएबल माहित नाही किंवा त्याला अजून एक शब्द आहे ड्यू बट नॉट पेड ड्यू बट नॉट पेड दिलंच नाही ओके किंवा त्याला अजून एक काय इन एरियर्स म्हणून काय इन एरियर्स ओके किंवा अक्युअर्ड म्हणून पण शब्द आहे एवढ्या सगळ्यांचा अर्थ बघा आउटस्टँडिंग होत आहे आपल्याला माहित पण असेल का म्हणजे एवढे सगळे ऍडजस्टमेंट झाले 1 2 3 4 5 हे 5 पद्धतीने 1 ऍडजस्टमेंट विचारतात आउटस्टँडिंग म्हणजे काय देणं राहिलंय देऊन टाका मग कारण आपलं जर फायनान्शियल स्टेट फायनान्शियल पोझिशन जर काय असेल तर सगळे व्यवहार क्लिअर करावं लागतं तेव्हाच आपला रिअल प्रॉफिट झाला लॉस झाला कळतं मग काय करावं लागेल द्यायचं राहिलंय देऊन टाका असं जर फॉर एक्झाम्पल सॅलरी आउटस्टँडिंग सॅलरी 2000 मग आउटस्टँडिंग काय करायचं कुठं असलं सॅलरी हे पीडीला असणार त्याच्यामध्ये काय करा ऍड आउटस्टँडिंग म्हणून आणि दुसरे कुठं देणं आहे देणं असलं कुठे येणार आपलं लागणी साठा देऊन टाका लागणी साठा ओके मग अशी काय याचे कोणते स्टॉकचे 3 झाले आता हे बघा एवढे झाले हे शब्द लक्षात ठेवा आउटस्टँडिंग म्हणजे पण देणं आहे अनपेड म्हणजे पण दिलं नाही नॉट पेड म्हणजे पण दिलं नाही बरोबर शब्द कसे असतात नॉट पेड म्हणजे पण याचा अर्थ काय होतं दिलेलं नाही देणं राहिलंय शब्द फिरवते फक्त काही नाही तुम्ही जर एकदा शब्द लक्षात घेतला कुठले कुठले असतात आउटस्टँडिंग इन्कम म्हणू शकतो आउटस्टँडिंग
इनकम पण असू शकते लक्षात ठेवा कोर पार्ट्स करून ठेवत काय मार्कल हाऊस स्टडी आलं ऍडअप लागत दिले चुकतंय इथं चुकतंय कोडामध्ये हेच नंतर कोडाची चुका त्यांनी काय हाऊस स्टडी इनकम म्हणतोय पीडी ला असेल समजा पीडी ला काय असेल सांगितलं तुम्हाला मी सगळे एक्सपेन्सेस सगळे खर्च असतील पीडी ला असला मान्य ऍड करा लागत दिले कारण देणार पण जर समजा ऍडजस्टमेंट पीसी ची असेल आता फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग इनकम ऑफ रेंट आता समजा रेंट पीसी ला आहे आणि त्याने काय आपले आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग रेंट 2000 पीसी ला म्हणजे आपल्याला अजून आपल्याला भेटायचं आहे इकडे पीडी ला असलं तर काय मी द्यायचं आहे पीसी ला असलं तर काय मला भेटायचं आहे ऍडच होत आहे पण पीसी चं जे असतं आउटस्टँडिंग इनकम जे आहे पीसी चे लक्षात ठेवा पीसी ला जे काय मी आउटस्टँडिंग ऍड करणार आहे ते कुठे जाणार असेटला जाणार ओके कन्फ्युजन होऊ नका आणि बोर्डात असे प्रॉब्लेम भरपूर आहेत बोर्डात प्रॉब्लेम खूप सोपे असतात फक्त एक अडचण असे टाइपची असते जिथं बोर्ड 100% चुकतं पाक करून घेतो पाक काय करतो आउटस्टँडिंग ऍड लागला चुकला कुठे बघा पीडीला आहे का पीसीला आहे पीसीला आहे पीडीला आहे का टीसीला आहे कुठल्या साईडला बघा जर पीसीला असेल तर ऍड होणार आउटस्टँडिंग कन्फर्म ऍड होतं ऍड होऊन दुसऱ्या कडून जाणार पीसीचं असेटला पीडीचं लायबिलिटीला ओके टीडीचा लायबिलिटीला टीसीचा नसणारच तरी पण टीसीचा असेटला लक्षात ठेवा वाचू चालू घेतलं असेल कुठे बघा त्यावर कळेल आता आउटस्टँडिंग झालं आउटस्टँडिंग नंतर दुसरं तुम्हाला माहित असेल सगळ्यांना माहितीच आहे प्रीपेड असतात प्रीपेड एक्सपेन्सेस काय प्रीपेड एक्सपेन्सेस आता प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे मी जास्त भरतो अडवान्स भरतो आउटस्टँडिंग म्हणजे काय द्यायचं राहिलं होतं कमी दिलं होतं आता काय जास्त भरलं तीन वर्षाचं भर दोन वर्षाचं भर कधी ऍडव्हर्टाइजमध्ये देतात कधी इन्शुरन्समध्ये देतात कधी साधेमध्ये कधी रेंटमध्ये असं देतात कंसामध्ये देतात कधी इतर आयुष्यमध्ये देतात त्याच्यामध्ये काय करतात जास्त दिलं असतं काय केलं असतं त्याच्यामध्ये जास्त दिलं असतं जास्त दिलं म्हणजे काय करायचं मग बरोबर आपल्याला वर्षाचं काढण्यासाठी काय करावं लागेल लेस करा जिथं पण असेल ते कुठलं पण राहू दे वेजेस वगैरे सॅलरी राहू दे कुठलं पण राहू दे काय करायचं असतं लेस करा दुसरं इफेक्ट कुठे जाणार याचा असेटला प्रीपेडला शब्द बघा कुठल्या कुठल्या ऍडव्हान्स आहे प्रीपेड शब्द कुठला आहे अडवान्स आहे किंवा कॅरी फॉरवर्ड म्हणून एक शब्द आहे काय कॅरी फॉरवर्ड लक्षात ठेवा पेपरला येत आहे आणि तिथं पोरा आमचे नेमकंच होतात कॅरी फॉरवर्ड किंवा अडवान्स असे शब्द येतात या तिघांचा अर्थ एकच होत आहे काय करायचं लेस असेटला सेम ह्याच्याच उलट उलट काय येणार आता प्रीपेड इन्कम आहे फोन तर मला जास्त दिलाय अडवान्स दिलाय समजा मी कुठली तरी माझ्या बिझनेसची एखादी खोली भाड्यात दिलं असेल रेंट यायचा मला आणि त्यांनी मला तीन वर्षाचं एकदमच दिलं असेल ओके एकदमच दिलं मग काय झालं प्रीपेड इन्कम झालं प्रीपेड इन्कम झालं परत काय करणार प्रीपेड लेस होणार फिक्स आहे लेस करा आणि मी ते भाडं कधी ना कधी त्याचं देणं लागतो म्हणून कुठे ना लायबिलिटीला ओके लक्ष द्या चुकू नका थोडे थोडे चुका असतात तिथं होतात ओके आता पुढचं येऊन डिप्रिशिएशन सगळ्यांना माहित आहे डिप्रिशिएशन दहा मार्क अकरायला डिप्रिशिएशन म्हणजे काय जी चा आता तुम्ही माझा डिप्रिशिएशन मध्ये विचारणार असता काय लय काका विचारतो डिप्रिशिएशन मध्ये 60% देते कुठल्या पण फिक्स असतं तुम्ही काढता आणि पीडी लिहिता कारण ते बिझनेसचा खर्च आहे जिसत चालले ना वस्तू व्हॅल्यू कम होत चालली आहे आणि ते नॉमिनल आहे डिप्रिशिएशन दिसत नसतं मग आपण काय करतो ते सहसा पीडी लिहितो ओके मान्य आहे आता डिप्रिशिएशन मध्ये ते मी सांगितलं सगळं बरोबर असे म्हणून लेस आणि पीडीला कसं विचारतो बघा कधी कधी व्हॅल्यूड काय व्हॅल्यू किंवा री व्हॅल्यूड असा शब्द वापरतो आता इथं कन्फ्युजन व्हॅल्यू किंवा री व्हॅल्यू काय करतात व्हॅल्यू आणि री व्हॅल्यू असं आता समजा एखादी माझी कुठली तरी एक मशनरी दिलं त्या मशनरीची व्हॅल्यू आहे समजा 20,000 किती आहे मशनरीची व्हॅल्यू ट्रायल बॅलन्स मध्ये दिलं किती 20,000 आणि इथं री व्हॅल्यू होती मग व्हॅल्यू हे शब्द वापरत आपल्याला किती दिलं 18,000 किती दिलं 18,000 इथं म्हणतात डिप्रिशिएट मशनरी री व्हॅल्यू 18,000 आमचे पोरं परदेशी 18,000 रुपये लेस करतात डायरेक्ट पीडी देतात सत्यानाश तिथं चुकतंय इथं जेव्हा हे शब्द येतात ना तेव्हा डिप्रिशिएशन ह्यांच्या दोघात फरक जातो हे आउटरला यावं कुठे या आउटरला असेटच्या आउटरला 20,000 मधून 18,000 गेलं किती होते 2,000 म्हणजे तुमची ऍक्च्युअल अमाऊंट 2,000 रुपये ही काय झाली डिप्रिशिएशन लक्षात ठेवा 2,000 रुपये काय झाले तुमचं डिप्रिशिएशन 2,000 मग डिप्रिशिएशन 2,000 म्हणून कुठे ना दुसऱ्या पिढीला लक्षात ठेवा व्हॅल्यू शब्द असतात कधी कधी अजून एक असतं थोडंसं कारण असतं बघा लीज लीज होल्ड काय तरी देतात लीज होल्ड रन लक्षात ठेवा रन 10 इयर्स वगैरे देतात काय देतात
10 years का के नाही तेव्हा पूर्ण फरक कन्फ्यूज होतो काय करावं 10 year 8 year वगैरे काय म्हणले तर त्यांना कळत नाही नेमकं त्याचा अर्थ जेव्हा पण असं जेवढे पण इयर्स देतात ना तेवढे टक्के समजायचे काय समजायचं तेवढे टक्के समजायचे तेवढे टक्के काय राहतात नेक्स्ट बोर्ड रन 10 इयर्स दिले काय करतो 10 टक्के काढा आणि दुसरे पेपर कुठे द्या पिटिन द्या पण डेट वगैरे बघत चला लक्षात ठेवा डिप्रिशिएशन मध्ये सगळ्यात हार्ड असा कुठला कंटेंट असेल ना तर डेट बघत चला काय होतं माहिती का मशिनरी एक लाख रुपये दिले असतात आणि इन्क्लूड देतात त्याच्यामध्ये इन्क्लूड न्यू मशिनरी परचेस एक दहा वगैरे मग ते दोघांमध्ये गॅप वगैरे होऊन आता समजा 50,000 मशिनरी आहे ओके त्यातली 20,000 मशिनरी जुनी असते 30,000 परवा परवा घेतलं असतं डेट दिलं असतं तर या 50,000 कंसामध्ये देतात न्यू मशिनरी इन्क्लूड म्हणून तेव्हा ह्याच्यावर वर्षाचं निघणार ह्याच्यावर 6 महिन्याचं निघणार थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन काढा ऑटोमॅटिक येतं काही घाट नाही एवढा प्रकारे डिप्रिशिएशन विचारू शकतात तुम्हाला लक्षात ठेवा डिप्रिशिएशन की आया पद्धतीने येतं बरं ओके आता सोपे सोपे झाले सगळे कुठल्या कुठल्या घेतात क्लोजिंग स्टॉक घेतलं क्लोजिंग स्टॉकचे प्रकार सांगितलं तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग इन्कम प्रीपेड एक्सपेन्सेस प्रीपेड इन्कम डिप्रिशिएशन पण झालं आपलं आता बघा परचेस रिटर्न माहित असेल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परचेस रिटर्न की आपण खाली लेस परचेस रिटर्न त्याला अजून एक शब्द आहे रिटर्न आउटवर्ड लक्षात ठेवा आणि रिटर्न कधी पण कधी असतात नाही आता परचेस आहे प्रायमरी सामान हे परचेस इथं असतं परचेस रिटर्न या साईडला सेल्स असतं सेल्स रिटर्न या साईडला त्याच्यासाठी दुसरा शब्द काय रिटर्न आउटवर्ड आणि याच्यासाठी दुसरा शब्द काय रिटर्न इनवर्ड ओके किंवा रिटर्न्स म्हणून देतात लक्षात ठेवा उलटे असतात रिटर्न रिटर्न कुठं असतं तर उलटे डेबिटचा रिटर्न कुठं असणार क्रेडिटला क्रेडिटचा रिटर्न कुठं असणार डेबिटला फक्त एवढंच नीट महत्वाचं ठेवा शब्द जरी नाही सुचलं तुम्हाला कशा काम कळत नाही तेव्हा सगळं काय करायचं उलट करायचं परचेस डेबिट असतं क्रेडिटला असणार कुठं तरी आणि सेल्स डेबिट असणार एवढं लक्षात ठेवा ओके आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिला तुम्हाला पार्टनर कॅपिटल बद्दल सांगतो बघा म्हणजे यापण सगळ्या डिटेल घेतात ना आता यावर्षी तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं किंवा पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये तरी चालतं दोन्ही पण देतात जेव्हा पार्टनर कॅपिटल अकाउंट ओपन करतो किंवा करंट अकाउंट म्हटलं तरी चालतंय आता कॅपिटल कुठं दिलं असतं क्रेडिट साईडला दिलं असतं क्रेडिट साईड काय असतं तुमचं क्रेडिट नेहमी क्रेडिट बॅलन्स असतं म्हणजे तुमचं काय नाव बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन येणार तुमचे दोन्ही पार्टनरचे नाव एक्स वाय काय असेल ते ओके लक्षात ठेवा आता बघा कॅपिटल मधून ड्रॉइंग आपण काय करतो नेहमी लेस करतो जे काय लेसचे आहेत ना ह्या साईडला आणि लेसची तर दोनच येतात एक तर त्या ड्रॉइंग नाही तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ड्रॉइंग नाही तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मग आता समजा पार्टनरला आपण त्यांनी जे कॅपिटल दिलाय त्याला इंटरेस्ट दिला इंटरेस्ट या साईड येणार इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा त्याला सॅलरी दिला तर इकडे येणार ओके किंवा त्याला कमिशन दिला तर या साईड येणार कुणाला पार्टनरला हे पार्टनर लोकांचा फायदा आहे त्यांनी जे भांडवल आहे त्याच्यावर मी काय करतो त्यांना व्याज द्यावं इंटरेस्ट द्यावं त्यांचा फायदा आहे आता त्यांना सॅलरी दिलो कुणाला पार्टनर लोकांना बिझनेसच्या दृष्टीने त्याला असं आहे त्यांना कमिशन दिलो समजा त्यांनी काहीतरी विकून दिला माल सेलवर कमिशन दिलो किंवा ग्रॉस प्रॉफिटवर कमिशन दिलो हे सगळे काय त्या बिझनेसच्या दृष्टीने लॉस आहेत त्यांच्या दृष्टीने फायदा आहे म्हणून क्रेडिटला आले आणि या साईडला ड्रॉइंग मध्ये उचलले ओके ड्रॉइंग म्हणजे काय कॅपिटलमधून पैसा कमी झाला म्हणून इकडे कुठे ड्रॉइंग येत आहे किंवा त्यांनी जे काय उचलले असेल आता समजा त्यांनी एक कुठला तरी पार्टनर आहे त्यांनी काय तरी 10,000 रुपये उचलला असेल त्याच्यावर बिझनेसनी काय केलं व्याज लावलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग त्यामुळे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कुठे येणार या साईडला ओके कळतंय आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे कधी पण लक्षात ठेवा 6 महिन्याचं काढतो किती महिन्याचं काढतो 6 महिन्याचं लक्षात ठेवा बिझनेसच्या दृष्टीने विचार करा कशाच्या बिझनेसच्या दृष्टीने पार्टनरच्या नाही आता हे जे काय मी दिलो त्यांना इंटरेस्ट दिलो सॅलरी दिलो कमिशन दिलो हे सगळे काय माझ्या दृष्टीने बिझनेसच्या दृष्टीने काय ते खर्च म्हणून इफेक्ट कुठं जाणार पीडी कुठे इफेक्ट जात पीडी आता समजा कुठला तरी पार्टनर एखादा पर्सनल युज साठी केला काय तरी घेतला ड्रॉइंग घेतला ओके आता फॉर एक्झाम्पल एक्स पार्टनर इज अ गुड्स वर्थ रुपीज टेकन गुड्स वर्थ रुपीज फॉर पर्सनल युज 5,000 आता हे ड्रॉइंग आहे याचा इफेक्ट कुठं जाणार टीसीला का बरं टीसीला जाणार माल कमी झालाय माल कमी झाले की सांगितलं तुम्हाला माल कमी झाले कुठं जाते टीसीला जाते ओके लक्षात ठेवा आता त्यांना जे काय व्याज आलं ना समजा हे ड्रॉइंग घेतलंय किती 5,000 रुपये घेतलाय आणि त्याला मी काय केलं ड्रॉइंग वर व्याज आलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग त्याच्यावर काय केलं मी व्याज लावलं व्याज लावलं तर सरसर काय होतं मी तुम्हाला सांगितलं व्याज लावलं तर बिझनेसचा फायदा आहे कारण बिझनेसला पैसे येणार पार्टनरचा लॉस आहे पार्टनरचा लॉस आहे म्हणून त्यांनी लेस मध्ये दाखवलं म्हणजे या साईडला लेस असतं या साईडला सगळे ऍड असतात लक्षात ठेवा थोडस कन्फ्युजन होईल पण हळूहळू सोडवलं तर कळेल तुम्हाला पार्टनर कॅपिटल ओपन करायचं लक्षात ठेवा ओके थोडस डिटेल मध्ये अजून जातो
फक्त बिझनेसच्या दृष्टीने विचार करा, व्यक्तीच्या दृष्टीने आणि तुम्हाला कसलंही कन्फ्युजन होणार नाही. फक्त जरा लिटल बिट विचार करा की बिझनेस आहे आता मला यामध्ये काय होणार आहे. ओके, आता ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग साठी शब्द सांगितलं तुम्हाला. ड्रॉइंग म्हणजे काय? उचल. बिझनेस मध्ये पैसे उचलणे तर दुसरं यूज काय? ड्रॉन आहे, पर्सनल यूज आहे किंवा डॉमेस्टिक यूज आहे, ओन यूज आहे वगैरे वगैरे असे शब्द असतात. लक्षात ठेवा, ते विसरू नका. आणि आता सांगितलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे काय करतं? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे नेहमी पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला लिहितं. आणि दुसरं इफेक्ट कुठे देतात? पीसीला, पार्टनर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. कारण ते बिझनेसच्या दृष्टीने फायदा आहे, आपण त्यांना व्याज लावलं, पार्टनर लोकांना आपल्याला पैसा मिळतात त्याचा. ओके, आता समजा एखादा रेकॉर्ड केलेला आहे, नॉट रेकॉर्डेड बुक. आता फॉर एक्झाम्पल नॉट रेकॉर्डेड किंवा अनरेकॉर्डेड म्हणतात, लक्षात ठेवा. नॉट रेकॉर्डेड किंवा अनरेकॉर्डेड. आता समजा परचेस केलंय कोणीतरी, क्रेडिट परचेस केलंय किंवा आपणच केलंय, परचेस केलंय आणि रेकॉर्डच केलं नाही, तर त्याचा इफेक्ट द्यावा लागतो. रेकॉर्ड केलं नाही तर कुठं कुठं इफेक्ट देणार त्याचा? आता रेकॉर्ड केलं नाही तर बघा, अनरेकॉर्डेड परचेस म्हणतो. अनरेकॉर्डेड काय? परचेस. तर रेकॉर्ड केलेलं नाही, काय करायचं? परचेस मध्ये काय करायचे? ऍड. कशामध्ये? परचेस मध्ये. आणि दुसरं इफेक्ट कुठं जाणार? क्रेडिटर. क्रेडिटर मध्ये काय होणार ते? ऍड. लक्षात ठेवा, अनरेकॉर्डेड परचेस परचेस मध्ये ऍड, क्रेडिटर मध्ये ऍड. सेम कसं? अनरेकॉर्डेड समजा अनरेकॉर्डेड परचेस होते. आता समजा अनरेकॉर्डेड सेल असेल, सेल तर रेकॉर्डच केलं नाही, सेल मध्ये काय करा? ऍड करा. आणि दुसरा इफेक्ट डेटर्स मध्ये ऍड करा. डेटर्स म्हणजे काय करा? ऍड. डेटर्स आपले कस्टमर असतात. आणि लक्षात ठेवा, डेटर्स आणि क्रेडिटर लोक शब्द आहेत. क्रेडिटरला सप्लायर म्हटलं जातं आणि डेटर्सला कस्टमर म्हटलं जातं. पेपरला तुम्हाला सन्ड्री डेटर, सन्ड्री क्रेडिटर शब्द नाही दिले बोर्डाला, कन्फ्युज व्हायचं नाही. त्यासाठी दुसरा शब्द काय सांगतो? सप्लायर आणि कस्टमर. ओके, हे त्यांचे इफेक्ट आहे. आता समजा बिल्स रिसिवेबल डिस ऑनऑर्डर, बिल्स पेबल डिस ऑनऑर्डर असे पण आदेश म्हणतात. पहिला डिस ऑनऑर्डर म्हणजे काय? आता समजा माझं बिल यायचं आहे एकाकडून, काय करायचं? बिल यायचं आहे आणि त्यांनी मला बिल दिलाच नाही, बुडवला माझं. काय केलं? बिल बुडवला. म्हणजे बिल्स रिसिवेबल बुडवला यायचं आपल्याला डिस ऑनऑर्डर. बिल्स रिसिवेबल काय झालं? माझं डिस ऑनऑर्डर झालं. काय झालं? डिस ऑनऑर्डर झालं. मला बिल भेटलंच नाही. सर काय करायचं? बिल भेटलं नाही काय करायचं? बिल्स रिसिवेबल मधून लेस करा आणि जे काय डेटर्स आहेत माझे त्याच्यामध्ये काय करा? ऍड. बिल्स रिसिवेबल लेस आणि डेटर्स मधून डेटर मध्ये काय करा? ऍड. सेम तसं उलट. मी समजा कोणाला तरी बिल द्यायचं आहे, बिल्स पेबल मी द्यायचं होतो, लग्नासाठी मी द्यायचं होतं, मी काय करू? दिलंच नाही, डिस ऑनऑर्डर केलं त्याला. मग त्यांनी काय करणार? लेस करणार. तिथून काय होणार? बिल्स पेबल लेस होणार. क्रेडिटर काय होणार? वाढणार. क्रेडिटर म्हणजे देणे कधी? देणे मारणार असते. मला कधी ना कधी मारणार असते. जवळ काय नाही, आपण पण जे बुडवला गेल त्याला कधी ना कधी मारणार. म्हणून डेटर मध्ये आले. ओके, लक्षात ठेवा, हे सगळे कंडिशन येत राहतात पुढे पुढे. आता समजा कुठला तरी माल आहे जे ज्याचा ऍक्सिडेंट झाला. काय झालंय? ऍक्सिडेंट झालाय, चोरी झालाय किंवा आग लागली आहे, काहीतरी समजा आग लागल्या वगैरे असं. गुड डिस्ट्रॉबेटेड गुड्स डिस्ट्रॉड ऑफ फायर, गुड स्टोलन वगैरे असं ऍडजस्टमेंट येतात. आता यामध्ये काय झालं? माल कमी झाला. अनइन्शुर्ड आहे, लक्षात ठेवा. हे काय सगळे अनइन्शुर्ड आहे. इन्शुरन्स उतरलेलं नाही. चोरीला गेलाय, ऍक्सिडेंट झालाय, जळालाय, काय झालं समजा. आता हे सगळं काय झालं? ह्याच्यामध्ये कुठे जाणार आहे? टीसीला. कुठे ना? टीसीला. टीसीला काय होतं? माल कमी झाला. जळालं, माल कमी होत आहे. चोरीला गेला, माल कमी होत आहे. ऍक्सिडेंट झाला, माल कमी होत आहे. टीसीला झाला आणि काय? बिझनेसच्या दृष्टीने लॉस आहे सगळा. म्हणून दुसरं कुठे जाणार? पीडीला. कुठे जाणार? पीडीला. कधी कधी काय होतं माहिती ना? इन्शुरन्स उतरलेलं असतं मालचं. काय केलं असतं? इन्शुरन्स उतरलं असतं. हे दोन्ही कशा सांगितलं मी? अनइन्शुर्ड. ओके, कधी कधी काय होतं? इन्शुरन्स इन्शुर्ड म्हणतो, इन्शुर्ड. आता इन्शुरन्स कंपनी काय करते माहिती का? आता जेव्हा माल चढतंय, ऍक्सिडेंट होतं, हे करतंय, मग काय करते माहिती का? थोडा पैसा देते. पूर्ण कधी देत नसतो, काय करते? थोडा पैसा देते. आता समजा फॉर एक्झाम्पल लॉस ऑफ फायर 10,000 आणि इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड 8,000. माल किती झालेला? माझं 10,000. इन्शुरन्स कंपनी किती दिली? 8,000 रुपये. माल कमी झाला एवढा, हे टीसी द्या. जेवढा काय चढला ते, जेवढा काय चोरला गेला ते, 8,000 रुपये भेटले पुन्हा असेटला द्या. एवढं तर भेटलंय. ऍक्च्युअल लॉस माझा किती झाला? रिअल मध्ये लॉस माझा किती झाला? 10,000 रुपये 8,000 गेले. 2,000 रुपये हे कुठं जाणार? पीडीला. कारण माझं बिझनेसचं रिअल लॉस कुठं झालं? त्याच्यामध्ये इन्शुरन्स उतरवला होता. म्हणून दोन्ही इथं सरळ सरळ 10,000 10,000 लॉस रिअल एवढाच होणार. त्याच्यामध्ये 10,000 झाला होता, इन्शुरन्स कंपनी 8,000 दिली, 2,000 रुपये कुठं जाणार? पीडीला. तीन इफेक्ट येतात ना याचे, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचं बघा. आता कुठलं पण इन्क्लूड असलं, कधी कधी इन्क्लूड शब्द येतात.
ह्याच्यामध्ये हे इंक्लूड आहे किंवा त्याच्यामध्ये ते इंक्लूड आहे किंवा डेबिटेड डेबिटेड इंक्लूड शब्दाला मध्ये सरळ सरळ काढायचं लेस करत चला हिडन ऍडजस्टमेंट सांगितलं तुम्हाला आता कधी कधी हिडन ऍडजस्टमेंट असे पण असतात बघा रेंट काय कंसामध्ये 10 मंथ ओके आपला बिझनेस किती महिन्याचा असतोय 12 महिन्याचा इथे दिलं 10 महिन्याचा म्हणजे 2 महिन्याचा काय असतं आउटस्टँडिंग आहे कधी कधी देतात असं पण देतात इन्शुरन्स 3 इयर्स हे 3 वर्षाचा आपला किती असतं 1 वर्षाचा म्हणजे हे 2 वर्षाचं काय केलं जास्त दिलं प्रीपेड आहे किती असणार ओके खाली द्यायचं लिहून द्या सर उभारच काय तरी केलं आता इंटरेस्ट जे आहे इंटरेस्ट म्हणजे काय व्याज इंटरेस्ट कधी कधी आपल्याला मिळतं कधी कधी आपण देतो बघा इंटरेस्ट दोन प्रकारचे असतात बघा इंटरेस्ट आहे आता समजा असेटला आपले कोण कोण असतात आता असेटला इंटरेस्ट ज्याच्यावर मिळतं इन्व्हेस्टमेंट आहे कुठला आहे इन्व्हेस्टमेंटवर असेटला मिळतं किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड आहे गव्हर्नमेंट बॉन्ड असतात किंवा डिबेंचर आहे कर्ज रोखे म्हणतात त्या सगळ्यांना व्याज मिळतं किंवा फिक्स्ड डिपॉझिट आहे फिक्स्ड डिपॉझिट वर पण व्याज मिळतं एवढ्या सगळ्यांना आपल्याला व्याज भेटू शकतंय आता हे व्याज यांचे भेटले सरळ सरळ काय करायचं सगळ्यांमध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणलं इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणलं इंटरेस्ट ऑन डिबेंचर म्हणलं इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट म्हणलं सरळ सरळ काय करायचं ऍड करा त्याच्या त्याच्यामध्ये कुठे असेल ते आणि दुसरे कुठे जाणार पीसीला काल पीसीला काय कारण हे बिझनेसचा फायदा आहे लक्षात ठेवा आपल्याला भेटा ना व्याज मला भेटा फक्त मला भेटा ओके आता उलट काय असतं इंटरेस्ट लायबिलिटीज पण असतात ओके इंटरेस्ट कशा असतात लायबिलिटीज आता कधी कधी बँकेतून लोन घेतलो काय करतो बँकेतून लोन घेतलो आता लोन घेतलो द्यावं तर लागणार लोन घेतली व्याज द्यावं लागतं मग जेवढं काय लोन आहे तेवढं टक्के काढा त्याच्यामध्ये बँक लोन मध्ये काय करायचं असतं ऍड करा आणि दुसऱ्या कडे कुठे जाणार त्याचं पीडी कारण बँकेला व्याज दिलो माझा लॉस आहे लॉस झाला सरळ उचला तर पीडी लिहायचं ओके डेटर्सच्या बाबतीत बघा डेटर्स थोडस इंटरेस्टिंग आहे डेटर्स तुम्हाला सांगतो मी डेटर्स म्हणजे कस्टमर आणि काही कस्टमर असे त्यांना पूर्ण पैसे देत नसतात पहिला डेटर्स बघा प्रोसिजर काय काय डेटर्स म्हणजे काय डेटर्स मध्ये कंपल्सरी येणारे फर्दर बॅड टॅक्स आरडीटी वगैरे थोडस डिटेल जाऊन सांगतो डेटर्स मध्ये कधी पण सगळ्यात पहिला ऍडजस्टमेंट मध्ये हे बघा की अनरेकॉर्डेड आहे का काय अनरेकॉर्डेड सेल आहे का असेल तर पहिला ते ऍड करा मग आरडीटी वगैरे करा नंतर दुसरी बघा बिल्स रिसिवेबल डिसऑनर आहे का बघा असेल तर ऍड करा हे दोन्ही काय असतील इकडं ऍड ऍड नसेल तर जाऊ दे सोडताना काय मग पुढे बघा पुढे सगळ्यात पहिला बघा बॅड डेब्ट्स हे बॅड डेब्ट्स म्हणजे बॅड म्हणजे का वाईट डेब्ट्स म्हणजे डेटर काही वाईट कस्टमर असतात पैसे देत नाही मग ते लिहून काढायचं बॅड डेब्ट्स अजून एक शब्द आहे अजून एक सेंटेन्स होता बघा पेपरला कसं फिरवतं आवर एक्स कस्टमर ही इज बिकम इन्सॉल्वेंट आपले कस्टमर आहे त्यांनी भिकारी झाले ओके किंवा ही फेल टू पे त्यांनी देऊ शकत नाही 1000 शब्द असे मग काय होतं तर काय असतं सरळ सरळ बॅड टॅक्स समजायचं वेगळा काय समजायचं इन्स्टॉलमेंट आलं की आलं इन्स्टॉलमेंट काय सरळ सरळ भिकारी झालं विजय माल्या ओके असं 1000 रुपये काय झालं सरळ सरळ बॅड टॅक्स झालं नंतर असतं आर डी डी आरडीडी म्हणजे रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स आपल्याला असं वाटतं की 5% लोक बुडवणार आहे यावर्षी उभे धरून ठेवतात अजून एक आरडी असतं बघा ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये आरडी हे कधी पण क्रेडिट साईडला कुठल्या साईडला क्रेडिटला म्हणजे पीसीला ऍक्च्युअल मध्ये लिहित नाही लिहायचं असतं हे आम्हाला बघतात आता ही आरडी काढून या आरडीचा आम्हाला समजा 2000 आहे आणि त्या आरडीचं समजा 1000 रुपये दिले असेल ओके ही ओके मग सरळ सरळ काय करा हे 2000 लिहा त्याच्यातून ते 1000 रुपये लेस करा तिथं लिहायचं न्यू आरडी तिथं लिहायचं ओल्ड आरडी लेस 1000 रुपये आउटलायला आरडी आरडी सेपरेट करत चला बॅड डेब्ट्स मध्ये घुसू नका बॅड डेब्ट बॅड डेब्ट सगळे पेंडिंगला जातात फक्त आरडीचे 2 अमाऊंट बघायचं कन्फ्युजन जास्त होणार नाही ओके काय करायचं सरळ सरळ 2000 मधून 1000 गेले आपल्याला किती ना 1000 समजा उलट झालं इथं 1000 आहे आणि इकडे 2000 आहे आता 1000 मधून 2000 जात नाही मग पीसीला करायचं पीसीला काय करायचं ओल्ड आरडी मायनस न्यू आरडी म्हणजे 2000 मधून 1000 गेले आपल्याला 1000 बॅड डेब्ट सगळीकडे ओके नंतर ना लास्ट आहे डिस्काउंट कधी कधी आपण कस्टमरला डिस्काउंट देतो म्हणजे आपला लॉस आहे या डिस्काउंट मी डिस्काउंट ऑन डेटर्स लेस करायचं दुसरे इफेक्ट या सगळ्याच इफेक्ट म्हणजे बॅड डेब्ट्स आरडी वगैरे या सगळ्यांचे पुढे जाणार पीडी पण सगळ्या लॉस आहे कधी कधी फायदा पण होतोय कुठल्या व्यवहारात फायदा होतोय समजा जर क्रेडिटर लोक काय केले क्रेडिटर लोकांना त्यांनी जर डिस्काउंट दिला मला आता क्रेडिटर काय कुठला त्यांनी मला डिस्काउंट दिला त्यांनी काय करतात लेस करतात आणि
रेटर पासून लेस करायचं आणि दुसरे त्रिकोण ना पीसी ला कारण मला डिस्काउंट भेटला माझा पाहिजे पीसी ला ओके कधीकधी नॉट क्लेम म्हणतो नॉट क्लेम लाइकली वगैरे असे शब्द येतात ज्याची गरज नाही म्हणतात तोवा जेवढा जेवढे ते बाकी सोडून देत मग सरळ सरळ एवढा पैसे देऊन टाकायचं पीसी ला इफेक्ट येतात आणि जेवढा पाहिजे तेवढा पीसी लेणार ओके आरोप तुम्हाला सगळं समजून असतील एकदम सोपा आहे काही शब्द बघा शब्द असतात अकाउंट मध्ये बेसिक शब्द असतात आता ट्रेड एक्सपेन्सेस बद्दल लिहायचं तर तुम्ही जाता ट्रेड एक्सपेन्सेस कुठे लिहायचं जर तुम्ही सोडवलेलं गणित मध्ये बघितलं तुमचे जर प्रॉब्लेम सॉल्व केले असतात कधी ट्रेड एक्सपेन्सेस पीडी लेतात कधी कधी पीडी लेतात तर तुम्ही जाता ट्रेड एक्सपेन्सेस ओके ट्रेड एक्सपेन्सेस काय करतो माहिती का जर प्रॉब्लेम मध्ये लक्षात ठेवा जर प्रॉब्लेम मध्ये जनरल एक्सपेन्सेस बिझनेस एक्सपेन्सेस किंवा सन ड्रेस एक्सपेन्सेस यापैकी कोण जनरल एक्सपेन्सेस वगैरे यापैकी कोण पण असलं तर हे टीडी लिहायचं कुठे लिहायचं टीडी ला जर समजा जनरल एक्सपेन्सेस नाही सन्डे एक्सपेन्सेस नाही मिसलेनियस एक्सपेन्सेस नाही असं कोण नाही आहे इथे कुठे शब्द वापरला नाही तर सरळ सरळ हे लिहा पीडी ला कळते ट्रेड एक्सपेन्सेस वापर असं असतं आता कधी वर कधी खाली कन्फ्युजन होतंय काय करू काय नाही वगैरे वगैरे असं थोडस कन्फ्युजन होत आहे आणि काही जे तुम्हाला नवीन नवीन शब्द असतात ना थोडे ते वाचत चला आपल्या जे फॉरवर्ड होते ना पाठ करायचं नाही मिनिंग समजून घ्या की त्याचा अर्थ काय ओके कधी कधी असं पण असतं बघा इच माहित असेल इच म्हणजे प्रत्येकी एक चा अर्थ होतात प्रत्येकी आता बघा कमिशन गेट 1000 इच पार्टनर प्रत्येकाला 1000 द्या आमचे पोरं काय करतो 1000 रुपये कुठल्या तर पार्टनर देऊन टाक तसं नाही इच इच चा अर्थ काय होतात प्रत्येक पार्टनरला त्याला पण 1000 द्या त्याला पण 1000 द्या तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही प्रॉब्लेम नाही आहे किंवा अजून एक पीएपीएम शब्द असेल काय पीएपीएम पी म्हणजे पर अनम वर्षाचं पी एम म्हणजे पर मंथ गडबड गडबड हा कसली गडबड असते मला माहिती नाही आता पण कळालं पोरं एवढं गडबड काय करतो पी एम म्हणजे काय पर मंथ आता फॉर एक्झाम्पल अवर पार्टनर आपला पार्टनर आहे बिझनेस सबंध अवर पार्टनर टेक गुड्स 1000 पी एम प्रत्येक महिन्याला 1000 रुपये त्यांनी पर पर्सन यूज स्वतःसाठी उचलत आहे दर महिन्याला 1000 माल घेतात आमचे पोर काय करतात ड्रॉइंग 1000 प्लस समजते चुकलं ड्रॉइंग एक महिना नाही एक महिन्याचा घेता 1000 नाही आहे तर पर मंथ म्हणलं 12 महिन्याचे 12000 रुपये घेतले म्हणजे 12000 रुपये टाकणार त्याच्या ड्रॉइंग मधून दाखवा त्या पार्टनर कडे डेबिटला आणि दुसरे इकडे कुठे का माल कमी झालाय पीसी ला कळते का सगळं व्यवस्थित नीट लक्ष देऊन गेलं तर ऑटोमॅटिक होत आहे ओके आता पुढचं बघू एखादं काय आहे का पर मंथ वगैरे सगळं झालं किंवा राईट ऑफ असतात कधी कधी काय असतात राईट ऑफ रिटर्न ऑफ वगैरे वगैरे असे शब्द असतात ते गुडविलच्या बाबतीत असतात गुडविल म्हणा पेटंट गुडविल पेटंट हे असेट आपल्या सगळे लक्षात ठेवा गुडविल पेटंट वगैरे हे सगळे असेट आहेत दिसत नसतं ते पण हे असेट आहेत अकरावीला तुम्ही डिटेल शिकला असेल या दोघांवर राईट ऑफ असेल तर काय करायचं सरळ सरळ यांचं रिव्हिजन तर येऊ शकत ना म्हणजे दोन्ही काय करायचं सरळ सरळ लेस करायचं आणि लेस करून दुसरं इफेक्ट कुठे कुठे दिला पीडीला लक्षात ठेवा ओके मला वाटतं